आता सगळ्या महत्त्वाच्या बातम्या तुम्ही माझ्यासह पाहताय आणि यानंतरच्या काही महत्त्वाच्या बातम्या तुम्ही माझ्या सहकारी गार्गी हिच्यासोबत पाहणार आहात. गार्गी, खरं एकंदरीतच राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत आणि याच सगळ्या घडामोडी आपण पुढच्या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद प्राजक्ता. तर आता आपण पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या. नगरच्या पाथर्डीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. दिवाळीत आर्थिक मदत न दिल्यानं चटणी भाकर खाऊन केला निषेध. पालिका रुग्णालयातील 600 नर्सेसना 4 महिन्यांपासून वेतनच नाही. वेतनासाठी कामगार संघटनांनी पालिका आयुक्तांना घातलं साकडं. समाज माध्यमांवर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी 5 जणांकडून तलवार खरेदी. नागपूरमधील प्रकार, 5 जणांसह 6 तलवारी जप्त. सांगलीच्या मिरजमध्ये किराणा दुकानाच्या गोडाऊनला भीषण आग. शर्तीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण. सांगलीच्या अष्टा रस्त्यावरती साठेनगर परिसरात गव्याची दहशत. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. मणिपूरमध्ये चकमकीत 10 दहशतवादी ठार. जवानांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त. राजस्थानच्या कोटामध्ये खतासाठी शेतकऱ्यांनी घातला गोंधळ. वाढत्या गोंधळादरम्यान पोलिसांनी शेतकऱ्यांना पांगवलं. मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये जीआरपीएच्या एका महिला पोलीस अधिकाऱ्यानं स्टँड कर्मचाऱ्याला केली मारहाण. कार पार्क करण्यासाठी पैसे मागितल्यानं मारहाण केल्याचा आरोप. उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये कार चालकानं दुचाकी स्वाराला फरफटत नेलं. संतप्त नागरिकांकडून आरोपींना मारहाण. 16 आणि 17 नोव्हेंबरला अयोध्येमध्ये राम मंदिरावर हल्ल्याची धमकी. खालिस्तानी दहशतवादी पन्नूनं दिली धमकी. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. मला लाईटली घेतलं म्हणून तुमचं सरकार पाडलं. मला एवढं लाईटली घेऊ नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल. मराठा समाजाची कांड्यावर मोजण्या इतकी मतं. भाजप आमदार बबनराव लोणीकरांचं मराठा समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य. वक्तव्यानंतर मात्र लोणीकरांकडून सारवासारव. फोटो काढताना माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्याला मारली लात. दानवेंनी लाथ मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. गेल्या 5 दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तिसऱ्यांदा महाराष्ट्र दौरा. आज चंद्रपूर, सोलापूर, पुण्यात घेणार जाहीर सभा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर. मुंबईत घाटकोपर आणि कांदिवलीत घेणार जाहीर सभा. राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर. बुलढाण्यात राहुल बोदरेच्या प्रचारासाठी तर गोपालदास अग्रवालांच्या प्रचारार्थ गोंदियात सभा. अकोल्यात प्रचारसभेवेळी नाना पटोलेंची जीप घसरली. भाजपला श्वान बनवायची वेळ आली असे म्हणत टीका. सोलापूर शहर मध्येचे माकप उमेदवार अडम मास्तरांच्या घरावर दगडफेक. काँग्रेस कार्यकर्त्यांवर दगडफेकीचा आरोप. दगडफेकीनंतर परिसरात मोठा तणाव. कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेला आचारसंहितेचा फटका. पुणे विभागीय आयुक्तांच्या हस्ते महापूजा संपन्न. तर गाभाऱ्याला विविध फुलांची सजावट. नमस्कार, शुभ सकाळ. मी गार्गी गोरेगावकर, न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आता आपण बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीनं आपण करतोय. अकोला इथल्या प्रचारसभेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं. आता भाजपला श्वान बनवायची वेळ आली आहे असं म्हणत पटोलेंनी टीका केली आहे. भाजपवाले स्वतःला देव मानतात, त्यांची मस्ती वाढली आहे. दिल्लीवाले स्वतःला विश्वगुरु मानतात. महाराष्ट्रात फडणवीस स्वतःला देव मानतात, त्यामुळे त्यांच्या सत्तेचा त्यांना माज काढण्याची वेळ आता आली असं वक्तव्य नाना पटोलेंनी केलंय.
मैं पूछना चाहता हूं, क्या अकोला जिले के ओबीसी के लोग आप बीजेपी को वोट करोगे जो तुमको कुत्ता बोलते हैं? आप बीजेपी को कुत्ता बनाने का समय आ गया है, बीजेपी को कुत्ता बनाने का समय आ गया है। ये इतनी मस्ती में आ गए कि ये किसी को, अब ये तो भगवान हो गए ना, पहले देवेंद्र जी थे। तर नाना पटोले यांनी वादग्रस्त वक्तव्य भाजप बरोबर केलंय आणि भाजप बद्दल केलंय। नाना पटोलेंचं या वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आलंय। अकोला इथल्या प्रचारसभेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोलेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं। आता भाजपला श्वान बनवायची वेळ आली आहे असं म्हणत पटोलेंनी टीका केली आहे। भाजपवाले स्वतःला देव मानतात, त्यांची मस्ती वाढली आहे। दिल्लीवाले स्वतःला विश्वगुरु मानतात, महाराष्ट्रात फडणवीस स्वतःला देव मानतात, त्यामुळे त्यांच्या सत्तेचा त्यांना माज चढलाय। हा माज काढण्याची वेळ आता आली आहे असं मोठं आणि वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केलं। अभी क्या हो गया, उसने अपना नाम बदल दिया, देवा बहु कर दिया। अब कुछ दिन के बाद बहु हटा देगा तो क्या हो गया? वो स्वयं एक विश्व गुरु है ही, दिल्ली में बैठे और ये हो गए देवा, अपने आप को भगवान समझते हैं। नाना पटोलेंचं हे वादग्रस्त वक्तव्य आपण पाहिलं, हा व्हिडिओ समोर आला आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसती आहे। भाजपला श्वान बनवण्याची वेळ आली असं मोठं आणि वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केलंय। तर सत्तेचा भाजपला माज चढलाय, तो माज उतरवायचा आहे असं देखील नाना पटोले म्हणत आहेत। भिवंडी ग्रामीणचे महायुतीचे उमेदवार शांताराम मोरे यांच्या प्रचारार्थ श्रीकांत शिंदे यांची सभा झाली। यावेळेस त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। आधीच्या मुख्यमंत्र्यांकडे पेनच नव्हतं सही करायला, ते पेन ठेवायचं नाही, मात्र आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी जितकी जातील तितके लेटर्सवर सह्या करण्याचा विक्रम केलाय असं श्रीकांत शिंदे म्हणाले। डोंबिवलीतील महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांचा श्रीकांत शिंदेंनी प्रचार केला। 24 तास उपलब्ध असणारा आणि सुखदुःखात धावून येणाऱ्या कार्यकर्त्याला निवडून देण्यासाठी झटून काम करा असं आवाहन श्रीकांत शिंदेंनी केलं। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी राज्यामध्ये 3 ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत। अकोला, अचलपूर आणि नागपूरमध्ये योगींच्या जाहीर सभा पार पडतील। खेड शहरामध्ये शिवसेनेचा मुस्लिम अल्पसंख्याक मेळावा पार पडला। आपण आमदार झाल्यापासून खेड शहरातील हिंदू मुस्लिम दंगली बंद झाल्या अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली आहे। श्रीवर्धन मतदारसंघातील तळा तालुक्यातील कळसांबडे या गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला। वारंवार विकास कामांची मागणी करून देखील नेते मंडळी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। मनसेचे उमेदवार राजू पाटील यांनी दिव्यामध्ये भव्य निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळेस मनसेनं जोरदार शक्तीप्रदर्शन देखील केलं, तर राजू पाटलांवर एक गाणं देखील लॉन्च केलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तोफ आज मुंबईमध्ये धडाडणार आहे। घाटकोपर आणि कांदिवलीमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी अमित शहा जाहीर सभा घेणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तोफ आज पालघर जिल्ह्यामध्ये धडाडणार आहे। डहाणूमध्ये भाजपचे उमेदवार विनोद मेढा तर विक्रमगड विधानसभेचे भाजपचे उमेदवार हरिश्चंद्र भोये यांच्या प्रचारार्थ जव्हार इथं फडणवीसांची सभा पार पडेल। मुख्यमंत्री शिंदेंनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सभांचा धडाका लावलाय। संभाजीनगरामध्ये अर्जुन खोतकर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार आहेत, तर जळगावमध्ये चिमणराव पाटलांसाठी सभा घेणार आहेत। अमरावतीत अभिजित अडसूळ यांच्या प्रचारासाठी सुद्धा जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं। मोठी बातमी आपण पाहतोय, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींकडून प्रचाराचा धडाका सध्या सुरू आहे। महायुतीकडून विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी महाराष्ट्रात आहेत। त्यांची आज पुणे, सोलापूर आणि चंद्रपूरच्या चिमूर इथं सभा पार पडणार आहे। पंतप्रधान मोदी यांची पहिली सभा चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूरमध्ये होईल, त्यानंतर दुपारी सोलापूर आणि सायंकाळी पुण्यामध्ये एसपी कॉलेज मैदानावरती त्यांची सभाही होणार आहे। मोदींच्या सभेवेळेस जोरदार शक्तीप्रदर्शन, भाजपसह महायुतीचे मित्रपक्ष सुद्धा यामध्ये सहभागी होणार आहेत आणि भव्य असं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे।
शरद पवारांनी 10 वर्षात काय केलं असा सवाल अमित शहांनी केला होता. या टीकेला पवारांनी उत्तर दिलं, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरून सत्तेचा उन्माद उतरवण्याचं काम केल्याचं सांगत शरद पवारांनी अमित शहांच्या टीकेला उत्तर दिलं. शरद पवारांची तोफ आज भुजबळांच्या बालेकिल्ल्यामध्ये धडाडणार आहे. येवल्यामध्ये शरद पवारांची जाहीर सभा होणार असून कोपर गावातही संदीप वरपेंसाठी शरद पवारांची सभा पार पडेल. उद्धव ठाकरेंच्या आज धाराशिव जिल्ह्यामध्ये 2 सभा पार पडणार आहेत. उमरगा लोहारा आणि उस्मानाबाद कळंबसाठी सभा पार पडेल, तर सोलापुरातील बार्शी विधानसभा मतदारसंघातही सभा आज जाहीर करण्यात आली आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील उभाटा पक्षाचे उमेदवार बाबाजी काळे यांच्या प्रचारसभेमध्ये आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना चांगलंच धारेवर धरलं. शिंदेंनी निशाणी चोरली, पक्ष चोरला, नाव चोरलं, कदाचित उद्या ठाकरे आडनाव लावून पण फिरतील असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावलाय. संभाजीराजे छत्रपती यांच्या आज बीड जिल्ह्यामध्ये 2 मतदारसंघामध्ये सभा आहेत. तिसऱ्या आघाडीच्या बीड आणि गेवराई येथील उमेदवारांच्या प्रचारासाठी ते सभा घेत आहेत. बीड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार कुंडली खांडे आणि गेवराई येथील उमेदवार पूजा मोरे यांचा संभाजीराजे छत्रपती प्रचार करणार आहेत. कोल्हापुरामध्ये प्रचाराचं रान उठलंय. प्रचाराच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रियंका गांधी यांच्या सभा पार पडणार आहेत. सोमवारी प्रचाराची सांगता होत असल्यानं अनेकांनी रॅलीचंही आयोजन केलंय. म्हैसाळ सिंचन योजना बारमाही करणं हे ध्येय असून यापुढे त्यासाठी प्रयत्न करणार असा विश्वास मिरज विधानसभा मतदारसंघातले भाजपचे उमेदवार सुरेश खाडे यांनी व्यक्त केला आहे. बीडच्या केज विधानसभा मतदारसंघामध्ये मनसेचे उमेदवार रमेश गालफाडे यांची पदयात्रा काढली आहे. मनसे उमेदवारामुळे या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीचं विजयाचं गणित हे बिघडण्याची शक्यता आहे. पुढे ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्राम जो आहे तो आता सुरू झाला आहे. विधानसभेचा प्रचार चांगलाच रंगात आलाय. अशातच भाजप नेते आणि जालन्यातील परतूर विधानसभेचे उमेदवार बबनराव लोणीकरांनी मराठा समाजाबाबत केलेल्या एका विधानानं नवा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जाते. मराठा समाजाची कांड्यावर मोजण्या इतकी मतं आहेत असं धक्कादायक विधान बबनराव लोणीकरांनी केलं. या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर बबनराव लोणीकरांनी स्पष्टीकरण दिलं. काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या लोकांनी व्हिडिओची मोडतोड करून व्हिडिओ व्हायरल केला अशी सारवासारव बबनराव लोणीकरांनी केली आहे. मराठा समाजाची कांड्यावर मोजण्या इतकी मतं आहेत, मात्र हे गाव सर्व समाजाचं गाव आहे आणि सर्व जाती धर्माचे लोक माझ्या सोबत आहेत. मराठा आहे, धनगर आहे, माळी आहे, फुलारी आहे, आगलावे आहे, गांजाळे आहे, शेटे आहे, कांबळे आहेत, सगळे ऑल. आष्टीचं मी कौतुक करत असताना माझ्या भाषणात म्हणालो की मराठा समाजाची मतं या गावामध्ये कमी आहेत. हे गाव एससी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी, ओबीसी, मुस्लिम, अल्पसंख्याक, 18 पगड जातीचं असणारं हे गाव आहे. 40 वर्ष या गावानं भारतीय जनता पक्षाला लीड दिलेली आहे. मराठा समाजाची 60-70% मतं मला मिळतात, भारतीय जनता पक्षाला मिळतात, पण काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या लोकांनी मोडतोड करून काही व्हिडिओ व्हायरल केला आहे तो खोटारडेपणा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विक्रोळी पूर्व कन्नमवार नगर आणि साकीनाकामध्ये जाहीर सभा पार पडती आहे. विश्वजीत ढोलम यांच्यासाठी विक्रोळीमध्ये जाहीर सभा असून राज गर्जनेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. माहीम दादर विधानसभा मतदारसंघात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची आज सभा पार पडती आहे. मनसे उमेदवार अमित ठाकरे यांच्या विरोधामध्ये आदित्य ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. शिवसेना ठाकरे गटाकडून शेकापच्या उमेदवारांची निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. उरण आणि पनवेल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो वापरत असल्यानं तक्रार दाखल करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी विरोधी पक्षातील मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असणाऱ्यांना जोरदार टोला लगावला. संविधान विरोधी भाजप नसून काँग्रेस आहे, काँग्रेसनं संविधानाची तोडमोड करण्याचं काम केलंय अशी टीका गडकरींनी केली आहे. चौधरी बंधूंनी सूतगिरणीमध्ये महाघोटाळा केला.
अमळनेरकरांच्या स्वप्नांचा चुराडा केला. अमळनेरकरांच्या भावनांशी खेळणाऱ्या चौधरी बंधूंनी भर चौकामध्ये याचं उत्तर द्यावं असं आव्हान मंत्री अनिल पाटलांनी केलंय. दापोली विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असून या ठिकाणी भगवाच फडकेल असा दावा शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला. यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या उमेदवारावरही निशाणा साधला. धाराशिवमधील सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते निवडणूक आयोगाला मॅनेज करण्याचा कार्यक्रम राबवत असून निवडणूक आयोग देखील पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांनी केला. बीडच्या आष्टी मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार असताना घड्याळाचा उमेदवार उभा करणं हे मोठं आहे. तसंच आष्टीच्या अपक्षाच्या पाठीमागे कोण याची क्लिप माझ्याकडे आहे असा दावा सुद्धा सुरेश धस यांनी केला. पुढे ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. मला लाईटली घेतलं म्हणून तुमचं सरकार पडलं, मला एवढं लाईटली घेऊ नका असा थेट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. यावेळी बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांकडून करण्यात येत असल्याच्या टीकेची सुद्धा चांगलीच समाचार घेतला, या टीकेचा समाचार घेतलाय. जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या कुणाला देता, मी अशा पोकळ धमक्यांना घाबरत नाही असा घणाघात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीवर केलाय. ते म्हणाले म्हणजे जेलमध्ये कुणाला टाकणार, अरे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री. अरे मी तर मला कसले धमके देत आहे, असल्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही मी. आणि असं माझं आंदोलनातून मी आलो आहे, हे संघर्षातून इथपर्यंत पोचलो आहे. मला तुम्ही लाईटली घेतलं म्हणून तुमचं सरकारच पाडून टाकलं. मी टांगा पलटी घोडे फरार एवढा लाईटली घेऊ नका मला. आणि आता म्हणजे जेलमध्ये, अरे तुमच्या माझ्या बहिणींसाठी, भावांसाठी, शेतकऱ्यांसाठी, माझ्या सगळ्या लोकांसाठी जेलमध्ये जायला लागलं ना, ते एकदा नाही 100 जेलमध्ये जायला तयार आहे एकनाथ शिंदे. पण एकनाथ शिंदेला जेलमध्ये टाकणारे तेवढे मनगडात ताकद पाहिजे आणि तेवढं जेल पण मजबूत पाहिजे. मला माहित आहे की त्यांचं सरकार येणार नाही हे त्यांना कळलेलं आहे.